नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला तुम्हाला मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा. आणि आता बघूयात बातम्या, आणि त्यातली सुरुवातीची बातमी आहे नारायण राणे यांच्या संदर्भातली. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळते. दिशा सालियनच्या कुटुंबियांनी राणे पिता पुत्रांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. आणि या प्रकरणी कुटुंबियांनी आता राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला. दरम्यान त्यांनी तक्रार आज दाखल केल्याचं कळतंय आणि मालवणी पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी देखील माहिती कळते. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. दिशाची बदनामी होती आणि असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आणि या संदर्भातली तक्रार त्यांनी आता दाखल केली आहे अशीही बातमी पोहोचते आहे. अधिक माहिती घेणार आहोत प्रणाली कापसे. आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. नारायण राणे आणि नितेश राणेंनी केलेला उल्लेख असेल आणि त्यानंतर सालियन कुटुंबांनी घेतलेली पत्रकारांशी त्यांनी संवाद देखील साधलेला होता. यानंतर काय काय घडामोडी घडल्या आणि ज्याच्या नंतर आज गुन्हा दाखल झाला? रेणुका, आपण बघितलं तर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काही दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल बोललेलं होतं त्याविरोधात महिला आयोगानं, राज्य महिला आयोगानं त्याची दखल घेत मालवणी पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्या वरिष्ठांना पत्र पाठवलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की 24 तासाच्या आत अहवाल सादर करा की या प्रकरणामध्ये तुम्ही नेमकं काय केलंय. दिशा सालियांच्या कुटुंबियांनी जी तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांचा उल्लेख केलेलाच होता. परंतु आता रुपाली चाकणकर यांनी, महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जो पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की नारायण राणे यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केलेली होती आणि त्या वक्तव्याला दुजोरा हा नितेश राणे आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला होता. त्यामुळे या तिघांनीही विरोधामध्ये नेमकं काय करण्यात आलेलं आहे याचा अहवाल 24 तासाच्या आत सादर करा. हे पत्र जे आहे रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे त्यांना पाठवलेलं आहे. त्यामुळे आता ते अहवाल सादर करतील आणि त्यानुसार अशी माहिती मिळते आहे की नारायण राणे यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करून घेण्यात आलेला आहे. परंतु त्याबाबतचं अधिकृत FIR ची कॉपी वगैरे जी आहे ती अजून आपल्याला मिळू शकलेली नाही. परंतु सूत्रांकडनं जी माहिती मिळते आहे त्यानुसार बदनामी केल्याचा आरोप जो आहे जो दिशा सालियांच्या कुटुंबियांनी ठेवलेला होता त्यानुसार काही कलमं लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी आणखी एक मागणी केलेली आहे जी सायबरशी संबंधित आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सायबरमध्ये अनेक जे फेक अकाउंट आहेत, अनेक वेगवेगळ्या समाज माध्यमांवर अनेक फेक अकाउंट काढण्यात आलेले आहे आणि त्या अकाउंटच्या माध्यमातून दिशा सालियांची आत्महत्या नसून कशा पद्धतीचा तिचा खून आहे त्या संदर्भातली कॅम्पेन राबवली जाते. तर रुपाली चाकणकर यांनी एक मागणी आणखी केलेली आहे की समाज माध्यमांवरचे असे सगळे अकाउंट काढून टाकण्यात यावे. त्याचबरोबर समाज माध्यमांवर अशा जी बदनामीकारक की तिचा बलात्कार झाला त्यानंतर तिचा खून झाला अशा पद्धतीची जी काही वक्तव्य आहे ती सगळी काढून टाकण्यात यावी अशी सुद्धा मागणी जी आहे ती रुपाली चाकणकर यांनी केलेली आहे. त्याच्यावर नेमकी कुठपर्यंत कारवाई होते हे बघावं लागेल. परंतु तुर्तास नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जो उल्लेख केलेला होता त्यावर दिशा साली यांच्या कुटुंबियांनी जी तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीची नोंद घेऊन त्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली अशी सूत्रांकडनं माहिती मिळते. प्रणाली, आणि याआधी जेव्हा तिच्या कुटुंबियांनी आपली व्यथा मांडलेली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आमची मुलगी तर आता गेली पण तिच्या मरणानंतर देखील तिची बदनामी होणं हे खूप क्लेशकारक आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं. आणि अशा वेळेला जेव्हा असे गंभीर आरोप एखाद्या मुलीच्या कुटुंबियांकडून केले जातात तेव्हा ते आणखीन भोवणारं वक्तव्य ठरू शकतं आणि त्याच्यामुळे अडचणी वाढू शकतात राणे कुटुंबियांच्या. नक्कीच, आपण एकूणच जर सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणाची राजकीय परिस्थिती बघितली तर त्या परिस्थितीनुसार आपल्याला सगळ्यांना हे आता जवळपास ज्ञात झालेलं आहे की कटशहा अशी जी एकूण राजकारण आपल्या महाराष्ट्रात सध्या सुरू आहे की सत्ताधाऱ्यांपैकी कुणावर कारवाई झाली तर ते विरोधकांवर गुन्हे दाखल करतात आणि मग विरोधकांवर कारवाई करतात तेव्हा विरोधक म्हणतात की सूडबुद्धीने केली जाते. आणि जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांकडनं महाविकास आघाडी सरकारमधल्या कुणावर कारवाई झाली तर महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की केंद्रीय यंत्रणाचा वापर करून सूडबुद्धीचं राजकारण केलं जात आहे.
तर त्यामुळे ही जर सूडच बुद्धी म्हणायची झाली तर ही दोन्हीकडून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडूनही होती आहे हे जवळपास स्पष्ट दिसत आहे. आणि त्यामुळेच मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला नवाब मलिक यांच्यावर अटकेची कारवाई झाली त्यावेळेला भाजपच्याच प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं की येत्या आठवड्याभरामध्ये अनेक गुन्हे हे विरोधकांवर म्हणजे पर्यायानं भाजपच्या नेत्यांवर विविध गुन्हे दाखल केले जातील असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि आज ते वक्तव्य खरं होताना दिसतंय कारण या प्रकरणामध्ये सुद्धा चंद्रकांतदादांचं नाव सुद्धा या तक्रारीमध्ये घ्यावं अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केलेली आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये अशा पद्धतीच्या तक्रारी या आपल्याला ऐकू येतील हे जवळपास निश्चित दिसतंय. आणि त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हे राजकारण येत्या काळामध्ये आणखी विकोपाला जाईल असं दिसतंय एकूणच. अगदी प्रणाली, आणि आता ज्याचा उल्लेख झाला होता आणि ज्या विषयावर आता आपण बोलतोय त्याच संदर्भात राणेंनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत ते देखील आपण ऐकणार आहोत. दिशा सालियनवरून आणि त्यात बिचाराची हत्या करण्यात आली तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले. 13 जूनला रात्री CCTV कॅमेरे नव्हते, पहिले होते लोक सांगतात सोसायटीची. ठराविक माणसाची ॲम्ब्युलन्स कशी आली, ॲम्ब्युलन्स कोणी आणली, हॉस्पिटलला कोणी नेलं, सगळे पुरावे नष्ट कोणी केले याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते तेही आता माहिती आहे, ते आता तिकडे राहिले नाहीत, तेही आता उघड करतील सगळं. राणेंनी केलेलं वक्तव्य आपण ऐकलं आणि पुन्हा एकदा आपण प्रणालीकडे जातोय. प्रणाली, राणेंचं वक्तव्य आता आपण ऐकलं आणि ज्याच्याविषयी तू आता सांगत होतीस की एखादी तक्रार दाखल झाली आणि ज्याच्यामध्ये आता महिला आयोगानं देखील दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात मग सायबर रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या आता काढल्या जातील. आणखीन या पुढचे टप्पे नेमके कसे कसे असणार आहेत कारण महिला आयोग देखील या सगळ्यामध्ये आता सामील आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या पुढचे टप्पे नेमके काय असतील असं वाटतं? रेणुका, आता महिला आयोगानं जी तक्रार दाखल म्हणजे महिला आयोगानं जे पत्र दिलेलं आहे मुळात त्या पत्रात त्यांनी हेच विचारलेलं आहे की जी तक्रार दिशा साली यांच्या कुटुंबियांनी केलेली होती त्याच्यावर तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली आहे ते सांगा, 24 तासाच्या आत तसा अहवाल सादर करा. आता त्यांच्यावर त्यामध्ये नेमकी कुठले कलम दाखल केली जातात म्हणजे एखाद्या महिलेची बदनामी करणं हे कलम आहे का, त्या व्यतिरिक्त इतर काही कलम आहेत का, या गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेऊन कुठली कलमं लावली आहेत त्यानुसार काय कारवाई होते हे बघावं लागेल. याच्यामध्ये अटकेची कारवाई होऊ शकते का हे सुद्धा बघावं लागेल कारण यापूर्वी आपण बघितलं की जुन्या प्रकरणांमध्ये किंवा एखाद्या नवीन ताज्या प्रकरणांमध्ये राणे कुटुंबावर महाविकास आघाडी किंवा पर्यायानं शिवसेनेनं कारवाई केल्याचं आपण बघितलेलं आहे. पहिल्यांदाच आता अशी आतापर्यंतची जी दोन्ही प्रकरणं घडली ती शिवसेनेकडून राणे कुटुंबीय असा वाद होता परंतु आता मात्र महिला आयोगानं त्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष या राष्ट्रवादीच्या आहे त्यामुळे आता ही राष्ट्रवादीकडून कारवाई होते का किंवा नेमके पोलीस कुठले कलम दाखल करतात हे बघून त्याच्यानंतरची पुढची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला कळू शकेल. तुर्तास गुन्ह्याची नोंद झालेली आहे एवढंच कळतंय, त्यामध्ये कुठले कुठले कलम घेतले हे कळू शकलेलं नाहीये. त्याचबरोबर सोशल मीडियावरून ही सगळी जी माहिती आहे ती काढली जाते का, एखाद वेळेला असंही होऊ शकतं की एखादे आपल्याला माहिती की अनेक मोहिमा ज्या आहेत या हल्ली सोशल मीडियावरून सुद्धा चालवल्या जातात, मग ते सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण असो किंवा आता हे दिशाचं प्रकरण असो, अशा वेळेला अशी सगळी परिणाम राजकीय देखील उमटताना दिसतात. मी पुन्हा एकदा प्रणाली जोकडे येण्याचा प्रयत्न करते पण अतुल भातखळकरांचा आपल्यासोबत आता ते फोनलाईनवरून आहेत. अतुल भातखळकरजी, आपली काय प्रतिक्रिया कारण आता जी माहिती कळते त्यानुसार नारायण राणे आणि नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल झालाय. महाविकास आघाडी सरकार सुडाचं राजकारण करतीय हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि सुडाच्या राजकारणातलं हे त्यांचं एक पुढचं पाऊल आहे. आधी नारायण राणेंवर खटला भरला NC प्रकरणामध्ये जी नॉन कॉग्निझिबल हे होतं तरी त्यांच्यावर केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरनं उठवून त्यांना अटक केली, ते सुद्धा रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. गुन्हा कुठे होता, नाशिकमध्ये, पण पोलिसांनी अटक केली रत्नागिरीच्या. आपण सगळ्यांनी पाहिलं अनिल परबांनी त्या सुप्रिंटेंडो पोलीसला दम दिला, त्यांना सांगितलं आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे निर्णया पद्धतीने सुडाचं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांविषयी कार्यकर्त्यांविषयी अभद्र भाषा वापरणं
हे सगळे त्यांचे उद्योग चालू आहेत. पण मी उद्धव ठाकरेंना एवढंच सांगेन की त्यांच्या या सुडाच्या राजकारणाला घाबरणारी भारतीय जनता पार्टी नव्हे. जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही करा, आम्ही कायदेशीर मार्गाने या सगळ्या विरोधात लढू. आणि हे सगळं करण्याच्या आधी ते विश्वप्रवक्ते संजय राऊतांनी त्या दिवशी सांगितलं होतं 25,000 कोटीच्या घोटाळ्याची माहिती देणार, सोमय्यांच्या घोटाळ्याची माहिती देणार, भाजपच्या 3.5 नेत्यांच्या विषयी माहिती देणार. ती माहितीची कागदपत्र कुठे आहेत ती आणा समोर. आणि त्याच्यामुळे केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण, आणि राज्याचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री म्हणून काम करत नाही आहेत, ते एका पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून काम करत आहेत, मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कारभार शून्य आहे असं आमचं मत आहे. आपण यापुढे जेव्हा इतकं गुंतागुंतीचं हे सगळं प्रकरण आहे आणि ज्याच्यात राज्य महिला आयोग देखील आहे, रुपाली चाकणकरांनी देखील याची दखल घेतली आहे, तुम्ही यापुढे भाजप म्हणून किंवा नाराणे पिता पुत्र असतील या सगळ्याला कसं सामोरं जातील? कारण हे अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण आणि थेट बदनामी होते आमच्या मुलीची असा गंभीर आरोप तिच्या आई वडिलांनी केलाय. आम्ही कायद्यावर आणि घटनेवर विश्वास ठेवणारी लोक आहोत आणि कायद्याचं राज्य असतं असं आम्ही मानतो आणि तसे वागतो. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार असं समजतं की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नाहीये, त्यांचं राज्य आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर लढाई लढू, न्यायालय आमच्याकरता आहेत, आम्ही न्यायालयात सुद्धा जाऊ. आणि आपण पाहिलेलंच आहे की नारायण राणेवरच्या खटल्यामध्ये न्यायालयाने त्यांना त्याच दिवशी दिलासा दिला, असं अनेक प्रकरणात झालेलं आहे. तुम्ही देखील म्हणता की सुडाचं राजकारण आणि आणखीन जे विरोधी पक्षांचं म्हणणं असतं किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावर त्यांचं देखील असंच म्हणणं असतं की हे सगळे सुडाच्या राजकारणातून आरोप होत आहेत, या सगळ्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया? कारण हे आरोप प्रत्यारोप तसेच सुरू राहत आलेले आहेत गेले काही दिवसांपासून. असं आहे, मीडियाने तर आता केव्हाच ही भूमिका सोडलेली आहे की एखाद्या गोष्टीतलं खरं काय आणि खोटं काय हे शोधायचं. आता याच्यावर तर न्यायालयच आहेत ना. तुम्ही इतिहास बघा, आमच्यावर किंवा आमचं समर्थन करणारे किंवा आमची बाजू उचलत आहेत असं वाटणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी सरकारने कारवाई केली तेव्हा न्यायालयांची भूमिका काय राहिली? न्यायालयाने प्रत्येकाला आम्हाला दिलासाच दिला, न्यायालयाने ते प्रकरण उडवून लावलेलं आहे. नवाब मलिकांवर सुडाने कारवाई केली तर ईडीचं न्यायालय काय बोललंय? प्रथम दर्शनी मला याच्यामध्ये पुरावे सापडत आहेत आणि अत्यंत गंभीर अशा प्रकारचे हे गुन्हे आहेत हे न्यायालयाने म्हटलंय, आम्ही नाही म्हटलं ना. अनिल देशमुखांची चौकशी कोणी करायला सांगितली? ती मुंबई उच्च न्यायालयाने करायला सांगितली. मग या सुडाच्या राजकारणाचा आणि केंद्रीय एजन्सीचा कुठे संबंध येतोय? सुडाचं राजकारण तुम्ही करताय, तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे तर महाविकास आघाडी सरकार करते. अहो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जलयुक्त शिवारमध्ये यांनी चौकशी लावली होती, काय झालं त्या चौकशीचं पुढे सांगा मला. यांनी सुशांत सिंग राजपूतच्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे आणि ड्रग्जचे कनेक्शन्स आहेत, काय झालं त्या चौकशीचं पुढे? मोहन डेलकरची आत्महत्या आमच्या लोकांनी घडवून आणली, काय झालं एसआयटीच्या चौकशीचं? एक वर्ष होऊन गेलं आता. आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आणि विशेषतः त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फ्रस्ट्रेट झालेले आहेत. यशवंत जाधवांच्या घरावरच्या धाडीच्या झळा या त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत असं दिसतंय आणि त्याच्यामुळे ते सुडाचं राजकारण करतायत. पण या सुडाच्या राजकारणाला आम्ही डगमगणारे लोक नव्हेत. आम्ही कायद्याच्या कक्षेत राहून घटनेवर श्रद्धा ठेवून याच्या विरोधात लढू, एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. कायद्याच्या सगळ्या जे प्रश्न असतील त्या सगळ्याची पूर्तता करून या सगळ्या चौकटीत राहून लढत राहू असं देखील आता अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की एकीकडे भाजप असेल किंवा सत्ताधारी महाविकास आघाडी असेल, एकमेकांवर सातत्यानं कुठलंही प्रकरण आलं आणि जेव्हा तपास यंत्रणांचा त्यामध्ये समावेश होतो किंवा वेगवेगळी प्रकरणं सध्या समोर येत आहे, यामध्ये सुडाचं राजकारण हा शब्द आता इतका जनसामान्यांपर्यंत पोहोचलेला आहे की मूळ मुद्द्यापर्यंत पोहोचण्याची खरी गरज खऱ्या निर्माण होते आणि त्यामुळेच असे वारंवार आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रणालीकडे आणखीन एक महत्वाची माहिती घेण्यासाठी जातोय प्रणाली. रेणुका, आता माहिती मिळते त्यानुसार नारायण राणे आणि नितेश राणे या दोघांच्या विरोधात मानवणी पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार दाखल झाली आहे त्याच्यामध्ये कलम 509 आणि 67 या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे एखाद्या या तीन कलमांचा अर्थ आपण जाणून घेऊया. एखाद्या व्यक्तीची बदनामी करणं हे 500 कलमांतर्गत येतं. त्याचबरोबर 509 म्हणजे एखाद्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचं वर्तन करणं
हे त्यामध्ये येतं आणि 67 जे कलम आहे त्यानुसार आर्थिक दंड या प्रकरणामध्ये म्हणजे या कलमांच्या अंतर्गत आर्थिक दंड सुद्धा केला जाऊ शकतो असं ते कलम आहे. तर त्यामुळे 500, 509 आणि 67 या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती मिळते आहे. आणि सोबतच हे जे आहे ते याच्यामध्ये बेल मिळू शकते, जमानत मिळू शकते असे हे कलम आहेत. त्यामुळं आता या अशी FIR दाखल झालेली आहे तर त्या प्रकरणामध्ये या दोन्ही पिता पुत्रांना बेल मिळते का हे बघावं लागेल. तुर्तास ही आत्ताची अपडेट आहे की या तीन कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. प्रणाली अशीच सोबत राहा. प्रणाली रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत. रुपाली ताई, या सगळं प्रकरण तुम्ही अत्यंत जवळून बघता आहात कारण तुमच्याच सदस्य आयोगाच्या तिथे पोहोचलेल्या होत्या किशोरताई पेडणेकरांसोबत. या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती पाहता तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता आणि हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आणि आरोप प्रत्यारोपांमुळे तिचे आई वडील देखील अत्यंत व्यथित झालेले होते, तुम्ही या सगळ्याविषयी काय सांगू इच्छिता? 19 तारखेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा साली यांच्या बाबत जी काही वक्तव्य केली त्यामध्ये त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसताना त्यांनी जे काही वक्तव्य केली, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा बदनाम करक असे वक्तव्य करणं हे फार वेदनादायक आणि निश्चितच निंदनीय. साहजिकच दिशा साली यांच्या आई वडिलांना देखील जास्त वेदना होत आहेत की मुलीचा मृत्यूचं दुःख त्यांना आहेच, तर त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने बदनामीकारक वक्तव्य सातत्याने केली जातात. त्याच्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाकडे 22 आणि 23 असे दोन्ही दिवस राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मालवणी पोलीस स्टेशनला या संदर्भातला सविस्तर अहवाल आपण मागून घेतला होता. त्याचा अहवाल 2 दिवसापूर्वी राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला. या अहवालामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये कोणत्याही पद्धतीचा लैंगिक अत्याचार झालेला नाही, दिशा सलियन या गरोदर सुद्धा नव्हत्या, असं असताना सुद्धा अशा पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नारायण राणे, नितेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सातत्याने होताना दिसतोय. त्याच्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे मागणी केली होती की ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे, समाज माध्यमावरती खोटी बदनामी केली जाते त्यावर, त्यामुळे आम्हाला प्रचंड वेदना होतात, आमचं आयुष्य वेदनामय झालंय, आम्ही जगू की नाही असा प्रश्न आता आम्हाला पडलाय. त्याच्यामुळे हे जे काही चालू आहे ते तात्काळ थांबवावं आणि जे कोणी असे राजकीय व्यक्ती याबाबत खोटी वक्तव्य करतात, समाजाची दिशाभूल करतात, त्यांच्यावरती कारवाई करावी. त्याच्यामुळे काल त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनला नारायण राणे, नितेश राणे आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. राज्य महिला आयोगाकडून मालवणी पोलीस स्टेशनला निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात कारवाई करून, फौजदारी कारवाई करून 24 तासांमध्ये केलेला कारवाईचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा, जेणेकरून इथून पुढे अशा घटना घडू नयेत किंवा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा तिची बदनामी केली जाऊ नये. आणि अम्मा महिला भगिनींसाठी एक महिला म्हणून, मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणूनच नाही एक महिला म्हणून सुद्धा, एखाद्या महिलेच्या मृत्यूनंतर सुद्धा अशा पद्धतीने अतिशय किळसवाणे राजकारण केले जाते, बदनामी केली जाते हे निषेधीय आणि निंदनीय निश्चितपणाने आहे. त्याच्यामुळे ह्या घटनेकडे समाजाची देखील अशा पद्धतीची मागणी आहे की तिच्या आई वडील हे सिनियर सिटीजन आहेत आणि या वयामध्ये त्यांना अशा वेदनादायक घटनांना सामोरं जावं लागतं, अशा घटना घडू नयेत यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे. धन्यवाद रुपालीताई, तुम्ही संवाद साधलात आणि महिला आयोगासंदर्भात महिला आयोगाच्या सदस्य तिथे पोहोचलेल्या होत्या किशोरताईंसोबत आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रक्रिया नेमकी कशी आहे त्याविषयी देखील आता आपल्याला रुपालीताई सांगत होत्या. धन्यवाद, तुम्ही संवाद साधलात आणि यानंतर आपण बघणार आहोत नितेश राणे यांनी यासंदर्भात काही वेळापूर्वी एक ट्विट केलंय ते देखील आपण बघणार आहोत. त्यांनी असं म्हटलेलं आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. आपण बघतोय की नितेश राणे यांनी याआधी देखील ट्विटच्या माध्यमातूनच आपल्या प्रतिक्रिया नोंदवत ते आलेले आहेत, पण या ट्विटमधून त्यांनी स्पष्ट त्यांची भूमिका मांडलेली आहे की विनाशकाले विपरीत बुद्धी अशा आशयाचं ट्विट त्यांनी आता केलेलं आहे. आणि बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत, पण जाताना महत्वाची आठवण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा आणि सुरक्षित राहा. बातम्यांच्या अपडेटसाठी युट्यूब चॅनलला आमच्या जरूर सबस्क्राईब करा आणि तिथे देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.